La 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 la. वाह वाह, खूप छान, मजा येते, चालू द्या. यांना काम करायला काही नको, पण सगळी मजा करायला पाहिजे, चालू द्या. काय म्हणालास? काय नाही महाराज, हे तर मातीचं गाणं आहे. माती वाचवा मोहीम, सेव सॉइल मुव्हमेंट. अच्छा, लक्षात आलं. काय ही माती वाचवा मोहीम आहे महाराज. संबंध जगभरात मातीला पुन्हा जिवंत करण्यासाठी आणि त्याची क्वालिटी पुन्हा चांगली करण्यासाठी एक मोहीम राबवली जाते. आणि तुमच्या आदेशाशिवाय मोहीम कशी चालवली जाऊ शकते? तुमच्या आदेशाशिवाय तर झाडाचं एक पाणी हालू शकत नाही महाराज. हालूच शकत नाही, कारण आम्ही सगळी झाडं कापून टाकली आहेत. आता चारही बाजूला मोकळं मैदान. म्हणूनच तर समस्या निर्माण झाली आहे महाराज. संबंध जगभरात मातीचा ऱ्हास होतोय. जगभरात माती निर्जीव आणि नापीक होतीये महाराज. तुला कसं माहित की माती निर्जीव आणि नापीक होतीये? आम्ही सुद्धा असे फिरत असतोच. आम्हाला तर कधी दिसलं नाही की माती नापीक होतीये. माफ करा महाराज, पण तुम्ही मान नेहमी अशी ठेवून चालता. जरा कधी खाली बघा, म्हणजे सगळे पॉइंट लक्षात येतील. मातीमध्ये सेंद्रिय पदार्थ जर 3% कमी असतील तर ती शेतीसाठी योग्य राहत नाही. भारतातील 62% जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ 0.5% कमी आहेत. तर अमेरिकेत 50% माती नष्ट झालेली आहे. मातीच्या वरच्या 12 इंच थरात सगळ्यात जास्त सेंद्रिय घटक असतात. युरोपच्या 75% मातीमध्ये सेंद्रिय सामग्री 2% सुद्धा कमी आहे. 2030 आफ्रिकेची 2/3 शेत जमीन शेती करण्यालायक राहणारच नाही. धरतीवरील शेतीची 52% माती आता शेती करण्याजोगी राहिली नाहीये. आणि 2050 शेतीची 90% माती शेती करण्यायोग्य राहणारच नाही. म्हणून माती वाचवणं खूप खूप गरजेचं आहे. टेल मी बीरू, व्हॉट इज सेंद्रिय सामग्री इन इंग्लिश? ऑर्गॅनिक कंटेंट महाराज. अरे इंग्रजीमध्ये सांग. इंग्रजीमध्ये सुद्धा हेच म्हणतात महाराज, आणि तुमच्या इंग्रजीमध्ये सुद्धा. जाऊ द्या, तर मग मराठीत समजाव. हो महाराज, मातीमध्ये झाडं झुडपांची पानं, साल, फांद्या, फळं, फुलं वगैरे पडल्यामुळे किंवा जनावरांचं शेण मिसळल्यामुळे सेंद्रिय पदार्थ तयार होतात. सेंद्रिय पदार्थच मातीला जिवंत ठेवतात. आणि तुम्हाला माहिती आहे महाराज, सेंद्रिय पदार्थाला ह्युमस सुद्धा म्हणतात. ह्युमन हा शब्द पण ह्युमस ह्या शब्दापासूनच बनलाय. म्हणजे ह्युमन बॉडी सुद्धा ही मातीचीच आहे महाराज. आम्ही नाही आहोत, आमची माती वेगळी आहे. आम्ही तर कुठल्या दुसऱ्याच मातीपासून बनलोय. आय एम नॉट ह्युमन. म्हणूनच तर आम्ही तुमची मदत मागतोय महाराज. आता आम्ही काय करू शकतो यात? आमचं वय झालंय आता. काहीतरीच काय महाराज, तुमच्या एवढ्या तरुण कुणी आहे का? तुमचं कुठं काय वय झालंय अजून? मला आठवतंय गेल्या वेळेला ते 100 होत. ते तुमचं वजन होतं महाराज. बर, हे सांग की माती वाचून काय होईल? पाणी वाचवा, पर्यावरण वाचवा. महाराज, माती ठीक झाली ना की सगळं काही ठीक होईल. आज संबंध जग ज्या गंभीर समस्यांना तोंड देत आहे ना, माती वाचवणं हाच या समस्यांवरचा उपाय आहे महाराज. जर माती चांगली असेल तर धरतीवर अन्नाची टंचाई कधीच होणार नाही. अन्नातील पोषण तत्वांच्या कमतरतेमुळे जगात 2 अब्ज लोक पीडित आहे. चांगल्या मातीशिवाय पोषण व्यवस्थित होणार नाही. चांगली माती पावसाच्या पाण्याला शोषून घेते, ज्यामुळे पाण्याची कमतरता कधीच होणार नाही. चांगली माती वातावरणातल्या कार्बनला शोषून घेते, ज्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येचं सुद्धा समाधान होईल. चांगल्या मातीमध्ये जैव विविधता पण चांगली सुरक्षित राहील. मग शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, तेव्हा खूप पीक येईल, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल आणि खुश राहतील ते. अच्छा, तर आता आमच्या लक्षात आलं की माती वाचवल्यामुळे हे सगळं होईल. पण आम्ही तर मासे खातो. किती हुशार आहात महाराज आपण. पण महाराज, याने तर फक्त तुमची समस्या सुटेल, बाकी 7 अब्ज लोकांचं काय, त्यांच्याबद्दल सुद्धा विचार करा ना प्लीज. कोणी आम्हाला हे सांगत का नाही की इतके सारे लोक जन्माला आलेत, यातले आमचे किती आहेत? महाराज काय बोलताय आपण, तुम्ही तर महाराज आहात.
सगळे तुमचेच तर आहेत. ओ असे का, थँक यू. तर आम्हाला आमच्या 7 अब्ज मुलांना काय सांगायचंय? हे अवघं शरीर म्हणजे फक्त माती आहे. माझं शरीर, तुमचं शरीर, प्रत्येकाचं शरीर आहे फक्त मातीचं शरीर. तुम्ही सगळेजण सुद्धा यात तुमचं योगदान द्या. ट्विटर, इंस्टाग्रामच्या माध्यमातून सोशल मीडियावर जाऊन सेव्ह सॉइल मुव्हमेंटला फॉलो करा आणि रोज फक्त 10 मिनिटं वेळ काढा. हो ना महाराज? का नाही करणार, सगळे करतील. होशियार, सोशल मीडियावर जाऊन सेव्ह सॉइल मोहीम फॉलो करायची आहे, सगळे फॉलो करतील आणि आम्ही डान्स करणार. माती वाचवण्यासाठी सद्गुरू 21 मार्च पासून एकटेच मोटरसायकलने 30,000 किलोमीटरच्या प्रवासाला निघाले. या 100 दिवसांच्या प्रवासात सद्गुरू वेगवेगळ्या देशात जाऊन तिथली सरकार आणि लोकांना भेटत. सगळ्या देशांनी माती वाचवा मोहिमेचं मनापासून स्वागत केले. याचा उद्देश लोकांचं समर्थन मिळवून 192 देशातील सरकारांना माती आणि पर्यावरणामध्ये नवीन उमेद निर्माण होईल अशी पॉलिसी बनवण्याची मागणी करणे. तशी माती आपल्याला मागच्या पिढ्यांपासून मिळाली आहे, चला तशीच चांगली माती आपण पुढच्या पिढ्यांना भेट देऊ.